नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुदगा येथे हनुमान यात्रेनिमित्त जय हनुमान कुस्तीगर संघटना व निलजी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निकाली चंगी कुस्ती मैदानात विद्यमान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंजाबच्या सुपिंदरचा अवघ्या 1.5 मिनिटात एकेरी पट काढून धडक देत चित करून तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक काटेने एकेरी हाताचा कस चढवून पायाला कस चढवीत चित करून उपस्थित 25,000 हून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकले। श्री कन्नप्पा नागप्पा बनगर डेप्युटी रजिस्ट्रार यांच्या शुभस्ते या ठिकाणी कुस्ती लावण्यात येईल। तरी बोबनगर सरांनी आकाडेमध्ये यायचं आहे। कन्नप्पा नागप्पा बनगर सर, सहकार खात्याचे आमच्या गावचे सुपुत्र, सहकार खात्याचे डेप्युटी रजिस्ट्रार हे आम्हाला एक आमच्या मुदगे गावाला लाभलेलं वैभव आहे। रुपेश पाटील आणि कार्तिक इंगळगी दोघे आलेले आहेत, कारण खादरवाडी शाळाला घेतला। जोडीदाराचं नाव काय बघा, आता ओरिजिनल माल आखाड्यावरती आला, ओरिजिनल आलं बघा। आता 24 वर्ष वय आहे, 120 किलो वजन आहे, पोट आहे का, नाकासमोर वळंबा थोडा खोट्यात त्यात येणार शिवराज राक्षे म्हणतात त्याला। 125 किलो ओपन गटाला पटू पटला शिवराज राक्षेला। कुस्ती मैदानात प्रमुख लढत विद्यमान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पंजाबचा भारत कुमार गोलू, आखाड्याचा सुपिंदर पंजाब ही कुस्ती ग्राम पंचायत सदस्य, गाव सुधारणा मंडळ, देवस्थान कमिटी, श्री हनुमान कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आली। कुस्ती लागताच शिवराज राक्षेने सुपिंदरला पटात घुसण्यासाठी प्रयत्न होता। 1 मिनिट झाल्यानंतर ताकदीचा अंदाज घेत असताना शिवराज राक्षेने एकेरी पट काढून धडक देत सुपिंदरला कळत न कळत आसमान दाखवीत उपस्थित शौकीनांची मने जिंकली। तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाचा राष्ट्रीय पदक विजेता विक्रांत कुमार ही कुस्ती श्री हनुमंत कुस्तीगर संघटना व ग्रामस्थांच्या हस्ते लावण्यात आली होती। पहिल्या मिनिटाला विक्रांत कुमारने एकेरी पट काढीत कार्तिक काटेला खाली घेतले व घिस्यावर फिरवण्याचा प्रयत्न केला,
पण त्यातून कार्तिकने सुटका करून घेतली। चौथ्या मिनिटाला कार्तिकने दुहेरी पट काढून विक्रांतला खाली घेत पायाची एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न केला, पण विक्रांतने एकलांगी तोडून त्यातून सुटका करून घेतली। आठव्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून विक्रांत व ताबा मिळवत एक चाक मारण्याचा प्रयत्न केला, त्यातून विक्रांत सुटणार असे दिसत असताना एकेरी हाताचा कस चढवून पायाला कस लावून विक्रांतला चारी मुंड्या चित करून उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली। या दरम्यान आखाड्याचे उद्घाटन व पूजन सातेरी पाटील यांनी केले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन किरण पाटील, भालचंद्र पाटील व संजय पाटील यांनी केले, तर भावकेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन विशाल पाटील यांनी केले आहे। हनुमान प्रतिमेचे पूजन भाऊसाहेब पाटील यांनी केले। आखाड्याचे पंच म्हणून नवीन मुदगे श्रीकांत मुदगा, सुधीर बिरजे, विश्वनाथ पाटील, काशीनाथ पाटील, गणपत बनोशे, हनुमंत पाटील, भाऊकाना पाटील, कृष्णा पाटील कनबर्गी, प्रकाश मुदोळ, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले, तर कुस्तीचे समालोचन कृष्णा चौघुले यांनी केले आहेत। तर ओमकार दाभाडे यांनी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले होते।